पुण्यातील मोहम्मद अली रोडवर बाबाजान बिर्याणी समोरील बिल्डिंगला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. बिल्डिंग मध्ये असलेला सिलेंडर ब्लास्ट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले आहेत. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीत बिल्डिंगचे मोठे नुकसान झाले आहे.